पहिली माझी होवी देवागण रायाला, हात जोडून या तुम्हा नमस्कार केला। नमस्कार। पहिली माझी ओवी ग या कार्यक्रमात मी धनुश्री दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपल्या आयुष्यात जगण्याला नात्यांचा मोठा आधार असतो, म्हणजे एकटेपणापेक्षा आपल्या आजूबाजूला भरपूर माणसं असली, लोकांचा गोतावळा असला तर आपलं जगणं हे सुखकर होतं। आजकाल आपण बघतो की विभक्त कुटुंब पद्धती आहे, म्हणजे अनेक कुटुंब ही विभक्त चौकोनी किंवा त्रिकोणी आहेत, त्यामुळे आपली बाकीची नाती जसं की आजी आजोबा, काका काकी, मामा मामी, आत्या मावशी हे सगळेजण सणावारांनासुद्धा आपल्या व्यस्त कामामुळे एकत्र येऊ शकत नाहीत। आणि मग अशा वेळेला आपल्या आजूबाजूला राहणारी लोकं किंवा एकाच मजल्यावरची तीन चार घरं एकत्र येऊन या एकत्र कुटुंब पद्धतीचा आनंद लुटतात। पण खरी मजा ही पूर्वी होती, जेव्हा सगळी कुटुंबं एकत्र असायची, एका घरात एकत्र राहायची किंवा एका वाड्यात राहायची, आणि अशा वेळेला नात्यांचा गोडवा हा काही वेगळाच असायचा। सासरचा चारा ग माहेरचा वारा, अंगाला लागतो सुखाचा उबारा। बघा, सासर माहेर या दोन्ही शब्दांमध्ये स्त्री जीवनाची बहुविधता सामावलेली आहे। एक स्त्री जेव्हा आपल्या माहेरी असते तेव्हा ती कोणाची तरी मुलगी असते, लेक असते, कोणाची बहीण असते तर कोणाची नणंद असते। मात्र ती सासरी जेव्हा जाते तेव्हा कोणाची तरी सुनबाई होते, पत्नी होते, भाऊजय होते, मातृत्वानी उजळून निघते। एकाच आयुष्यात स्त्री कितीतरी वेगवेगळ्या भूमिका निभावत असते आणि त्या सगळ्या भूमिकांमधनं अगदी आनंदाने नांदत असते। एक स्त्री आपल्या सासरचं आणि माहेरचं या दोन्ही कुळांचं नाव राखत असते, त्यामुळे तिला तोलून मापून जपून वागावं लागतं। अशा वेळेला ती फक्त माहेरचीच नाही तर सासरची नाती सुद्धा जपते, आणि म्हणूनच सासर माहेर आणि ती सगळी नाती जपताना तिची तारेवरची होणारी कसरत ती तिच्या सखीकडे मात्र हमखास मांडते। ही सखी कोण? तर तिची अगदी प्रिय अशी ओवी। आजची ओवी नात्यांवरची आणि ही ओवी तिची सासरची माहेरची नाती जपताना तिची होणारी तारेवरची कसरत सांगणारी। आपली जुनी कुटुंब संस्था म्हणजे नांतं गोकुळ असायचं, आनंदाने भरलेलं, मायेच्या मेळाव्याचं, स्नेहाळ श्रद्धेचं आणि कधी कधी तापत्या ग्रीष्माचं सुद्धा। आजही भारतात, खास करून महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमध्ये अशी कुटुंबं नांत आहेत। अगदी फार पूर्वीसारखं वैभव नसलं तरी आहे त्यात सुद्धा वैभव आहेचा, म्हणजे छान कौलारू टुमदार घर आहे, माणसांचा नात्यांचा गोतावळा आहे, फक्त चिमणाचिमणीचा संसार नाही आहे तर नाती गोती आहेत। अहो, शेवटी एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय? तर ज्यामध्ये एकमेकांना जीव लावणारी माणसं असतात, वडीलधाऱ्या माणसांचा आदर करणारी, त्यांच्या शब्दांचा मान राखणारी, एकमेकांच्या मर्यादा सांभाळून वागणारी नातलग मंडळी। मग त्यामध्ये आत्या काका मावशी मामा मामी आणि या सगळ्यांची मुलं म्हणजे सगळी भावंडं ही सणावाराला एकत्र आली, हसायला लागली, खेळायला लागली की अगदी पूर्वीसारखं गोकुळ नांदताना भासतं। आणि मग अशा वेळेला अगदी छान हसणाऱ्या आणि दुसऱ्या क्षणी डोळ्याला पदर लावणाऱ्या, सुखाने फुलणाऱ्या तर दुःखाने मात्र मनातच कुढणाऱ्या या आपल्या कुटुंबातल्या स्त्रिया घराच्या सुखसमाधानासाठी मात्र सतत झटत असतात, मग त्या गावातल्या असोत किंवा शहरातल्या। स्वतःच्या सुखापेक्षा कुटुंबाचं सुख जगणाऱ्या या स्त्रिया नात्यांची मजा ओव्यांमधनं खूप सुंदर रीतीने फुलवून सांगायच्या।
ऐकूया पुढच्या होव्या. ओवी होती ना, अगदी गोडवा होता तिच्यात, अगदी या लाडवासारखा. आता नातलग मंडळी म्हटल्यानंतर त्यांचे गुण वेगवेगळे, स्वभाव वेगवेगळे. म्हणजे कधी कधी आपल्या लाडक्या मामीच्या हातचा लाडू खायला मजा यायची, तर कधी कधी आपल्या लाडक्या काकीच्या हातचे धपाटे सुद्धा खायला लागायचेच. मग एखादी अशी कुटुंबातली तिखट स्वभावाची असली तरी सुद्धा तिचं बोलणं मनावर लावून घेतलं जायचं नाही, तर तिला सांभाळून घेतलं जायचं. आणि अशा वेळेला हे बाळकडू आपल्या लेकी बाळींना अगदी लहानपणापासूनच मिळायचं, कारण आजीच्या आईच्या ओव्यांमधनं नाती ऐकत मोठ्या झालेल्या याच स्त्रिया पुढे या सगळ्या गोष्टी आपल्या संसारात अंमलात आणायच्या. थोरा मोठ्यांकडनं लहान मुलांवर आपसुकच संस्कार व्हायचे. चार चौघी जणी एकत्र असल्या तरीसुद्धा अगदी खेळीमेळीचं वातावरण असायचं. अशा वेळेला मग आपापल्या माहेरच्या गोष्टी यांची देवाणघेवाण करताना त्यांचे श्रमही हलके व्हायचे, मनोरंजनसुद्धा व्हायचं आणि काही सुरेल ओव्यासुद्धा तयार व्हायच्या. चला आता बघूया आपली सखी या पुढच्या ओव्यांमधनं आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करते ते. तुम्ही ऐका ही ओवी, मी खाते माझ्या मामीच्या हातचा लाडू. नात्यांची गुंफण किती सुंदर आहे, पण आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये ही नाती दुरावलेली दिसत आहेत, त्यामुळे नात्यातला गोडवा कुठेतरी हरवतो आहे. पण हीच दुरावलेली नाती आपण पुन्हा एकदा जोडू शकतो. कशी? तर सणावारांना एकत्र भेटून. कारण आजच्या काळामध्ये सणावारांना एकत्र भेटणं किंवा कौटुंबिक सण कौटुंबिक समारंभ साजरे करणं ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. आजकाल सगळ्यांचीच घरं भरलेली असतात, पण निर्जीव वस्तूंनी आणि आधुनिक उपकरणांनी. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, घर हे भिंतींनी नाही तर माणसांनी बनतं. असो, नात्यांवरच्या ओव्या तर आपण ऐकल्या. आता एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि विश्रांतीनंतर महाराष्ट्राच्या लोककलेचा एक वेगळा आविष्कार अनुभवणार आहोत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. गजनृत्य हे धनगरी समाजाचं एक खास वैशिष्ट्यपूर्ण असं नृत्य. हत्तीची चाल जशी अत्यंत ऐटदार आणि डुलत डुलत असते, त्याच पद्धतीच्या हालचालींनी हे नृत्य सजतं, म्हणून याला म्हणतात गजनृत्य. धनगर समाजाचे जे अभ्यासक आहेत ते असं सांगतात की शेळ्या मेंढ्यांचं पालन करणारा हा समाज गोकुळ, वृंदावन, मथुरा या भागातून आधी गुजरात येत आला आणि मग तिथून महाराष्ट्रात उतरला.
कदाचित यामुळेच असेल या प्रदेशांच्या नृत्य परंपरेची झलक सुद्धा आपल्याला गजनृत्यात पाहायला मिळते. गजनृत्य हे विशिष्ट कारणासाठी सादर केलं जातं. असं म्हणतात की गावावर अतिवृष्टीचं किंवा दुष्काळाचं संकट येऊ नये म्हणून देवळामधून देवाची करुणा भाकत असताना धनगर समाज गजनृत्य सादर करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजाचं वैशिष्ट्य हे की ते दसऱ्याच्या दिवशी गजनृत्य सादर करतात. खरं तर धनगर समाजाच्या आयुष्याचा बराचसा भाग हा जंगलामध्ये व्यतीत होतो. अशा वेळेस हिंस्त्र प्राण्यांपासून रक्षण व्हावं म्हणून रात्रीच्या वेळी जंगलात आग निर्माण केली जाते. मग तिच्या सभोवार बसून ढोल, बासरी, झांज, घुंगरू या वाद्यांच्या सहाय्याने हे गजनृत्य सादर होतं. हातापायांच्या विशिष्ट हालचाली, गिरक्या, अंगाची विशिष्ट मोडणी आणि खास म्हणजे चक्री घेणं या सगळ्यातून हे गजनृत्य सजत असतं. आज आपल्यासाठी हे गजनृत्य जे कलाकार सादर करणार आहेत तेही खास म्हटले पाहिजेत. ते आहेत आरेवाडीतील कोळेकर बंधू. अर्थात मी कलाकार असं म्हटलं तरी हे गजनृत्य सादर करणं हा त्यांच्या कुटुंबाला बिरोबाच्या यात्रेमध्ये मिळालेला बहुमान आहे आणि त्यामुळे वर्षानुवर्ष हे कुटुंबीय हे नृत्य सादर करतायत. आज आपल्यासाठी जी पिढी नृत्य सादर करणार आहे ती कोळेकर कुटुंबातली तरुण पिढी आहे. यातले अनेक जण आज उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करतायत पण तरीही आपली ही पारंपरिक कला मात्र ते आवर्जून जपत असतात. चला तर या गजनृत्याचा आनंद घेऊया.
ताडोबा, शिंगरोबा ही सगळी धनगर समाजाची दैवत. तुम्ही कधी जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून प्रवास केलाय का? म्हणजे खंडाळ्याच्या मार्गाने जर त्या रस्त्याने तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला शिंगरोबाचं एक मंदिर दिसेल. आजही प्रवासी त्या मंदिराला नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही. त्याचं कारण माहिती आहे? अशी कथा सांगतात की जेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी तिथे रस्ता बांधायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या मदतीला एक धनगर धावून आला. त्याला डोंगरवाटा सगळ्याच ठाऊक होत्या, त्यामुळे रस्ता कुठे बांधायचा, बोगदे कुठे करायचे हे त्यानेच सुचवलं. कुणी म्हणतात की त्या धनगराचं नाव शिंगरोबा होतं, तर कुणी म्हणतात की साक्षात शिंगरोबाच त्या धनगराच्या रूपाने मदतीला धावून आला आणि म्हणूनच त्या ठिकाणी या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. गजनृत्य करत असताना शिंगरोबासारख्या या लोकदैवतांची आराधना केली जाते. आजच्या भागात नात्यांची सुरेल गुंफण आपण ओव्यांमधनं ऐकली, तर गजनृत्यासारख्या लोककलेतून धनगर समाजाची एक वेगळी नृत्यकला आपण अनुभवली. खरं तर मोबाईलमुळे आजच्या काळामध्ये परदेशात असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना सुद्धा आता सहज भेटणं शक्य झालेलं आहे. त्यांना व्हिडिओ कॉलमधनं पाहता येत आहे, भेटता येत आहे, सण एकत्र साजरे करता येत आहेत.
मात्र एकत्र भेटून सण साजरा करण्याचं सुख मात्र अनुभवता येत नाही. तेव्हा आता कोणताही सण आला की सगळं कुटुंब एकत्र यायचं आणि मग या सणाची खरी मजा लुटायची असा जास्तीत जास्त प्रयत्न करूया. काय, चला आजच्या भागात इथेच थांबूया. मात्र पुढच्या भागात अशीच एक छानशी सुरेल ओवी घेऊन आम्ही तुम्हाला भेटणार आहोतच. या भागात इथेच थांबून मी धनश्री तुमची रजा घेते. धन्यवाद.